महाराष्ट्रात 6,500 गावांना चक्रीवादळाचा फटका बसलाय. 5 राज्यांमध्ये 23 बळी गेले. कोकणात 1,000 कोटींचे आर्थिक नुकसान झालंय. तर किनारपट्ट्यावरील अनेक बोटी देखील चक्काचूर झाल्या आहेत. राज्यातील 6,000 पेक्षा अधिक गावांना या वादळाचा जबरदस्त फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे हातातोंडाशी आलेला आंबा बागायतदारांचा घास शिरवून गेला आहे. चक्रीवादळामुळे बागायतदारांचं 100 कोटीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेवटच्या हंगामावर चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे आंबा बागायतदार हतबल झाले आहेत. अनेकांना निसर्ग चक्रीवादळाची मदत अजून मिळालेली नाही. सरकारने चक्रीवादळ बाधितांना लवकरात लवकर भरघोस मदत करावी अशी कोकण दौऱ्यावर फडणवीस यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संकटाशी सामना करण्यास समर्थ असून गुजरातमध्ये कमजोर सरकार असल्याने मोदींचा गुजरात दौरा असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला बजावला आहे. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांची परीक्षा 10 जून पासून होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अशी माहिती दिली आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.